श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव माजी विद्यार्थी 1980-81 या बॅचचा स्नेहमेळावा रविवार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी मातोश्री मंगल कार्यालय सावरगाव या ठिकाणी संपन्न झाला. सर्व विद्यार्थी 40 वर्षांनी एकमेकांना भेटल्यामुळे प्रत्येकाला भरपूर आनंद झाला. प्रत्येकानं आपल्या मनातील भावना प्रकट केल्या. यामध्ये शाळेविषयी असलेली आस्था आणि गुरुजनांविषयी असलेलं प्रेम सर्वांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. आपण सर्वजण 40 वर्षांनी एकत्रितपणे आपला ग्रुप तयार झालेला आहे. प्रत्येकांना प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण नेहमीच मदतीला धावून जायचं आहे असेही भाव त्या ठिकाणी प्रकट केले. याप्रसंगी गुरुवर्य मेहरबाई आणि कुटे सर हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सदर कार्यक्रमाला अशोक बाबुलनाथ बाळसराफ, अशोक शांताराम बाळसराफ, दत्तात्रय लोखंडे, त्याचबरोबर विकास जुंद्रे, रमेश शेलार, सावकार गाढवे, निवृत्ती बाळसराफ, रवींद्र क्षीरसागर, ज्ञानेश्वर वावळे, एकनाथ बाळसराफ, जालिंद्र तांबोळी, दादाभाऊ तांबोळी, खंडेराव शिंदे, प्रकाश थोरात, काशीनाथ कचरे, बबन दातखे, मधुकर मनसुख, ज्ञानेश्वर गाढवे, सुवर्णा खराडे, कल्पना घोलप, रंजना बोराडे, त्याचबरोबर सुरेखा हंडे, मंदार ढोबळे, मालिनी घोलप, मानिक वाणी, मारुती जाधव, ज्ञानेश्वर गोरडे, अविनाश मेहर, पांडुरंग जुंद्रे, शिवाजी वाणी, रामदास खांडगे, त्याचबरोबर भरत वाबळे, हरिभाऊ गाढवे हे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवृत्ती बाळसराफ, अशोक बाबुलनाथ बाळसराफ, अशोक शांताराम बाळसराफ आणि सुरेखा हंडे यांनी मोलाचं सहकार्य केलं. तसेच सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक रामकृष्ण भागवत यांनी केलं. सदर कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व विद्यार्थी वर्गाचे आभार सुरेखा हंडे यांनी मानलेत. आजच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व माझे मित्रमैत्रिणी, बंधू आणि भगिनींनो, गेल्या 41 वर्षानंतर आपला हा गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असताना खरोखर या ठिकाणी मनोमने आनंद होतोय. हा कार्यक्रम नियोजित आयोजित करण्यासाठी ज्या सिनियर आमच्या सर्व मैत्रिणी आहेत, मित्र आहेत, यांनी गेले 2-4 महिन्यापासून हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अतिशय असे प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देईल. या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू करत असताना ही मुहूर्तमेव रोवलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. हे छोटंसं लावलेलं रोपटं याचा वटवृक्ष होईल अशी अपेक्षा व्यक्त करत असताना सर्व मित्रमैत्रिणींना विनंती करील. आज 23 जानेवारी आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा जयंतीचा दिवस आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ही चांगली सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून यापुढेही 23 जानेवारीलाच यापुढे कार्यक्रम नेहमीच प्रतिवर्षी साजरा केला जाईल आणि त्याला आपण सर्वजण प्रतिसाद द्याल. या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करताना जे मैत्रमैत्रिणी हजर नसतील त्यांना देखील आपण निमंत्रित करून पुढल्या वर्षी या 23 जानेवारीचा कार्यक्रम भव्य दिव्य करूया. आपण सर्वजण उपस्थित राहिला सर्वांचं या ठिकाणी आयोजक संयोजक मंडळीच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा हा भूतोन भविष्यती असा हा कार्यक्रम काही मित्रांनी आयोजित केला, त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि नवे नवे तर आज खऱ्या अर्थाने हा दैदीपन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि त्याचा आनंद प्रत्येकजण आपल्या शिदोरी म्हणून घरी घेऊन जात आहे आणि खरंच वाटतं की आज खऱ्या अर्थाने जीवन जगण्यासाठी कितीतरी गोष्टी आपण मिस करत असतो आणि त्या आज बऱ्याचशा गोष्टी आज या मेळाव्याच्या निमित्ताने सापडल्या. अनेक आमच्या मित्रांनी अतिशय सुंदर अशा कल्पना या ठिकाणी नमूद केल्या, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आता सर्वांचं आहे. काही गरजू आणि काही आजारी मंडळीसाठी कुठली आर्थिक मदत लागेल त्या अनुषंगाने निश्चितच सर्व सहकार्य करतील आणि आयोजक म्हणून सुरेखा निवृत्ती, अशोक बाळसराफ, अशोक भाऊसाहेब ह्यांना नक्कीच श्रेय द्यावा लागेल आणि त्यांच्या श्रेयातून आज हा आनंद 58 वर्षी आपण अतिशय जो आनंद आतापर्यंत नाही मिळाला तो आज खऱ्या हाताने मिळाला आणि निश्चित ही शिदोरी आपण सर्वांनी घेऊन जाऊया. पुढल्या वर्षी न चुकता याच्याही पेक्षा दैदीपन कार्यक्रम याच ठिकाणी होईल. सर्वांनी आपलं योगदान द्या, पैशाची काळजी करू नका असं अनेक वेळ आपल्या मित्रांनी सांगितलंय. ज्यांची परिस्थिती नसेल आणि आज सांगायला अनुभव वाटतो की कुणाकडे पैसे मागितले गेले नाही, स्वतःहून स्वयंस्फूर्तीने आपण सर्वांनी योगदान दिलं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी निश्चितपणे संपन्न केला आणि आम्ही आमची छोटीशी एक मदत म्हणून ज्ञानेश्वर विद्यालयाला सुद्धा आम्ही योगदान देणार आहे आमची आठवण म्हणून आणि गरजू विद्यार्थ्यांना या पुढील पुढच्या कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण एक उपक्रम राबवूया
असं सर्वांना मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आयोजकांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मार्च 1981 साली SSC होऊन आम्ही सर्व विद्यार्थी बाहेर पडलो आणि तब्बल 41 वर्षानंतर पुन्हा आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि आज हा गेट टुगेदरचा कार्यक्रम ज्ञानेश्वर विद्यालय सावरगावच्या प्रांगणात म्हणजेच मातोश्री हॉलमध्ये आम्ही सर्वांनी एकत्रपणे साजरा केला. त्यास भरभरून आमच्या सर्व वर्ग मित्र मैत्रिणींनी प्रतिसाद दिला. आम्ही सर्वजण एकत्र आलो, एकमेकांची सुखदुःख वाटून घेतली आणि 40 वर्ष न भेटल्याचा विरह सुद्धा सर्वांना मनात खेदजनक वाटला. आणि आज आम्ही सर्वजण एकत्र भेटून खूप छान वाटले. ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेचं उतराई व्हावं म्हणून काहीतरी योगदान आपलं असावं म्हणून या शाळेसाठी आम्ही काहीतरी भेट म्हणून देणार आहोत. तसेच माझी विद्यार्थी म्हणून या शाळेत कायम आमचा सहभाग राहील आणि इथून पुढे काहीही कार्यक्रम असले तरी आमची ही बॅच सदैव तत्पर असेल आणि आम्ही प्रत्येक गोष्टीत हिरारीने सहभागी होऊ आणि आमचे हे गेट टुगेदर असेच नियमित चालू ठेवू दरवर्षी आणि नवीन नवीन उपक्रम या माध्यमातून आम्ही सुरू करू. या सर्वांनी सर्व मित्रमैत्रिणींनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव माझे विद्यार्थी संघ यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानते. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.